आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माहिती आहे आणि तू हेच बोलणार हे बी मला माहिती होत. म्या म्हणलं आजच्या दिवशी हे कापड नाही घालू शकत, उद्या घालू शकतो की? म्हणजे तुला चालणार असेल तर. अरे न चालायला काय झालं, हे बघ तुला कवा कापड ही घालायची तवा घाल. हा त्यांना काय थोडंच आपलं प्रेम कमी होणार आहे? मला तर ना या भाव बहिणीचं काही कळतच नाही. यानं दिलेली साडी चोळी तिनं घेतली नाही आणि आता बहिणीने दिलेलीच कापड घालणार म्हणून हा हट्ट धरून बसलाय. धन्य आहे बाई तुमची. होय भावा बहिणींचं प्रेमच वेगळं असत सगळ्या नात्यांच्या पलीकडच. बर विनीता तू लय विचार करत बसू नकोस, हा तुझा आवर आणि तिकडे देवळाकडे आम्ही वाट बघतो तुझी, आम्ही जातो पुढे. हा वय वय न व गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना व्हायच्या आधी ये म्हणजे झालं. वय तेवढं कळतंय मला. हे हिला कळतंय. तुम्ही निघा, पूजा आरती व्हायच्या आधी ये. हा चला चला. अशू हे अशू चला आवर लवकर, उशीर होतोय आपल्याला, वेळेत पोहोचायला पाहिजे. वय अगं तू अजून काहीच आवरलं नाहीस अशू. हे धर ही साडी घे, हार घे, हे व्यवस्थित घाल आणि तयार हो. काय हे मी नाही घालणार आहे. काय असं काय करते अशू? हे बघ आजीआईच्या हातून गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे तेव्हा तू अवतीभोवती असायला पाहिजे ना. आता त्याच्या डोसक्यात आंबू नाही फक्त अशू असायला पाहिजे. अगं त्याच्यासाठी करायचे हे समज, पण तू तर सगळ्यालाच नाही म्हणतीस. हे बघ मम्मी मला त्या सार्वजनिक गणेशोत्सवात ना काही बी इंटरेस्ट नाही. अशू अगं अशू आपल्याला जे आवडत नाही ते नाही करावं माणसाने, पण नेहमी आपल्याच आवडीचा विचार नाही करायचा. देणाऱ्याच्या भावना असतात ना प्रत्येक वस्तू माग, आपण त्याची किंमत नाही करू शकत. ह्यो हार जयाच्या आईनं, म्हणजे तुझ्या सासून ह्या घरी येणाऱ्या लक्ष्मीसाठी आणला होता. आता तूच या घरची सून होणार आहेस म्हणल्यावर तुझाच अधिकार आहे त्यो. आणि असं प्रेमानं दिल्या जाणाऱ्या वस्तूचा आपण आदर करू शकत नाही तर